तर कर्जत, अंबरनाथ आणि बदलापूरहून मुंबई आणि कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलेली, तशा प्रकारची उद्घोषणा रेल्वे प्लॅटफॉर्मवर केली जाते. सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. इथली दृश्य आपल्याला दाखवतात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने बदलापूरहून मुंबईकडे तसेच कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे. आपण पाहू शकता की आपण आता बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत. पाहू शकता की बदलापूर शहरात गेल्या 12 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी आलेलं आहे. तसेच अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानही काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने मुंबईकडे जाणारी तसेच कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा गेल्या 1 तासापासून पूर्णतः ठप्प आहे. पाहू शकता की रेल्वे फलाटावर चाकरमान्या उभे आहेत आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी हे करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. मात्र गेल्या 1 तासापासून रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अनाउन्समेंट केली जाते की मुंबईकडे कुठलीही गाडी पुढील सूचनापर्यंत सुटणार नाहीये. जी 24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर. तर बदलापूर अंबरनाथ दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले, त्यामुळे इथली रेल्वे वाहतूक बंद आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आणि याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे. यंदाच्या पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे